पनवेल जिल्हा शिवसेनेच्या वतीने कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या सभागृहात शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या संकल्पनेतून आणि ठाण्याचे नगरसेवक दिलीप चंद्रकांत बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ प्रमुख शिवदूत आणि कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी कळंबोली परिसरातील शेकडो युवक आणि महिलांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले शिवविचार वीस टक्के राजकारण आणि समाजकारण ऐंशी टक्के आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रामदास शेवाळे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते शिवसेनेकडून करण्यात येत असलेली जनताची कामे आणि योजना प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी अत्यंत महत्वाची जबाबदारी बूथ प्रमुख तसेच शिवदूतांवर असणार आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या, या कार्यक्रमा दरम्यान पनवेल फेरीवाला संघटना अध्यक्ष शारदा देसाई यांच्या समूह कळंबोली येथील शीख समुदायाचे युवा कार्यकर्ते गुरमीत सिंह भाट आणि जगरा सिंह धिल्लोन यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस ते तीस शीख युवकांनी पक्ष प्रवेश केला आहे तसेच संजय शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली सेक्टर दोन मधील शेकडो युवकांनी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे या कार्यक्रमा कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक कामोठा शहर प्रमुख सुनील गोवारी महिला जिल्हा प्रमुख कुंदाताई गोळे महानगर संघटिका सुलक्षणा जगदाळे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे रोडपाली प्रमुख नारायण फडदरे पनवेल तालुका प्रमुख भरत जाधव कळंबोली महिला प्रमुख ज्योती पाटील कळंबोली शहर उपाध्यक्ष श्रीकांत फाळके आनंदा माने सुखदेव सस्ते संभाजी चव्हाण निलेश दिसले विराट पवार सुधीर ठोंबरे सुभाष घाडगे ओमकार बळी सुमित सूर्यवंशी मंगेश शिंदे सिद्धेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते